परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार एक, फातिमा मातेची आभार मानण्यासाठी देणार 26, चांगले आरोग्यासाठी एक, कामधंद्यावर व बोटीवर फातिमा मातेचा आशीर्वाद राहावा म्हणून देणार 4, वाढदिवसानिमित्त 4, आत्म्यासाठी 7, बाळाची देणगी मिळावी म्हणून 1, कुटुंबाच्या बरेपणासाठी 3, चांगली नोकरी मिळावी म्हणून 1। आज वाढदिवस साजरा करीत आहे पुढील प्रमाणे: एलिझा इयान ग्रेशियस, मोनिका जोकिम पाटील, रॉडनी चार्ल्स मेंडोन्सा, चार्ल्स अंतोनी ग्रेसियस, गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा, विलियन धारावी, डेन्झेल दालमेत। आजच्या मिस्साचे आयोजन सेंट रॉक स्ट्रीट विभाग डोंगरी व संत गुंसालो गार्सिया कुंभारवाडा यांचे आहे। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। फातिमा माता इरमित्रीवर तीर्थ मंदिराच्या 9 दिन भक्तीच्या 3 दिवशी आजच्या मिस्साचे पौराहित्य करणारे धर्मगुरू फादर पीटर व सर्व भाविकांचे कुंभारवाडा व संत रॉक स्ट्रीट गाव परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत। आज आपल्या मनन चिंतनाचा विषय आहे पवित्र मरिया आपल्याला सक्रिय सहभाग घेऊन एकत्रितपणे कार्य करण्यासाठी सहाय्य करते। कानागावी लग्न समारंभात पवित्र मरिया आपणास सर्वांना सक्रिय सहभागितेद्वारे एकत्र काम करण्याची प्रेरणा देते। जेव्हा द्राक्षरस संपला तेव्हा त्या कुटुंबाचा अभिमान वाचवण्यासाठी पवित्र मरिया येशूकडे प्रार्थना करते व ख्रिस्ताच्या शिष्यांनासुद्धा येशूच्या आज्ञेनुसार काम करण्याचे आवाहन देते। पवित्र मरिया आम्हा सर्वांना सक्रिय सहभागितेद्वारे एकोपा व बंधुप्रीतीने
ख्रिस्तसभेचे कार्य करण्यासाठी आमंत्रण देत आहे। पवित्र मरिया देवाची आई असून सुद्धा गरजवंतांच्या सहाय्याला धावत गेली। विशेषतः पेंटेकॉस्टच्या वेळी शिष्यांसह तिच्या उपस्थितीने ती येशूच्या जीवनात आणि कार्यात सक्रियपणे सहभागी झाली। म्हणून आजच्या मिसा बलिदानामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया। प्रिय बंधुभगिनींनो, या पवित्र मिसामध्ये सहभाग घेण्याचा आपण सर्वजण पात्र ठरावेत म्हणून आपल्या हातून घडलेल्या सर्व अपराधांची आठवण करून त्या दयाळू परमेश्वराकडे क्षमा मागूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पना आणि शब्द आणि कृत्यांवर गईने मी फार पापे केली आहेत। हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध। मन्नित कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्था परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ। आलो तुझ्या चरणी आम्ही करुणा करवे प्रभुजी, आलो तुझ्या चरणी आम्ही करुणा करवे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझ्या द्वारे प्रार्थना स्वीकारी
आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, आमच्या सहाय्यकर्ता व मार्गदर्शका, प्रीतीच्या पायावर आमच्या जीवनाची इमारत उभी आहे। तुझ्यावरील आमची प्रीती दुसऱ्याचे हित करण्यास आमच्या तळमळींतून व्यक्त होऊ दे। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो। राजेच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन। महारोगी नामनाने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनात जाऊन सात वेळा बुचकुल्या मारल्या, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला। नंतर तो बरोबरीची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीवर इस्रायलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे। तर आता आपल्या सेवकाचा नजराना स्वीकारावा। तेव्हा तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या सेवेस मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही। त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना। तेव्हा नामन म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला दोन खेचरांवर नेता येईल एवढी माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही। हा प्रभूचा शब्द आहे। स्तोत्रगीतासाठी गाऊया, नम्र होऊनी प्रभू। नम्र हो पिता तू बंधु माझा प्रेम सका। तू माय माझी माझा पिता तू बंधु माझा प्रेम सका। तू माझी तृप्ती तू माझी मुक्ती तू माझा आनंद शांतीदाता। तू माझी तृप्ती तू माझी मुक्ती तू माझा आनंद शांतीदाता। नम्र होऊनी प्रभु तुझा करीतो वंदना,
करीतो वंदना, तुझ करीतो वंदना। संत पौलाने तिमतीला पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन। जर आपण धीराने सोसतो तर ख्रिस्ताबरोबर राज्य करू। माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त ह्याची आठवण ठेव। ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करण्यासारखा बेड्यांचे देखील दुःख सहन करत आहे, तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही। ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो। हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्यांच्याबरोबर मेलो तर त्यांच्याबरोबर जिवंतही राहू। जर आपण धीराने सोसतो तर त्यांच्याबरोबर राज्यही करू। आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील। आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद। जय घोष। हालेलुया, जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्यांच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। संत लुकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। येशू येरुसलेमाकडे चालला असता शेमरोन आणि गॅलिली यामधून गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटावयास आले। ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी, आम्हावर दया कर। त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा। मग ते जाता जाता शुद्ध झाले। त्यांतील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला। हा तर शोमरोनी होता। तेव्हा येशूने म्हटले, 10 चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कुठे आहेत? या परक्या वाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाही काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे।
प्रभुचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती अस। ख्रिस्ताला जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात त्या आपण दूर करू शकत नाहीत, आपल्या जीवनाचा अविभाज्य असा घटक असते। अशी आपल्याकडे एक गोष्ट आहे की प्रत्येक माणसाच्या ती जवळ आहे, अगदी जवळ आहे, ती त्याला दूर करू शकत नाही। आणि ती गोष्ट जी आपल्या जवळ आहे ती आपल्याला पण आवडत नाही आणि इतरांनासुद्धा आवडत नाही। आपल्याला पण ती नको आहे आणि इतरांनासुद्धा नको आहे, पण ती आपल्या जवळ आहे, शेवटी ती आपल्याला स्वीकारावी लागते। आणि ती गोष्ट म्हणजे आजार, सिकनेस। आणि हा आजार शारीरिक आजार, मानसिक आजार आणि आध्यात्मिक आजार, आणि यामुळे आपण माणूस आजारी पडतो, कुटुंब आजारी पडते, समाजसुद्धा आजारी असतो। म्हणजे माणूस आजारी असतोच, काही कुटुंब आजारी आहेत आणि समाजसुद्धा आजारी आहे। शारीरिक आजार की तिथे कधीकधी कुष्ठरोग होतो, कधी आपल्या अंगावर कोडं येतं म्हणजे शरीर सफेद होतं, कधी कॅन्सर होतो, कधी डायबिटीस होतो, अनेक प्रकारचे आजार हे शारीरिक आजार आपल्याला होत असतात आणि त्यामुळे आपण दुःखी असतो। मानसिक आजार, शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजार हा जास्त डेंजरस असतो, मानसिक आजार असतो। काही लोक आणि त्यांना आपण बोलतो हा सायकी आहे, चक्रम आहे। मानसिक आजार असलेला माणूस कुठेतरी कोणाला तरी मुद्दामून टोमणे मारेल, कुठेतरी कपटीगिरी करेल, कुठेतरी कोणाचं नुकसान करील, कोणाला काय ना काय करील, उलट्या डोक्याचं आपण म्हणतो। मानसिक आजार हा जास्त डेंजरस असतो, कुटुंबासाठी समाजासाठी त्याच्या अंगाला उगाच खास करते। काही लोकांच्या अंगाला कुजली 12 महिने लागलेली असते आणि ते मग दुसऱ्यांना त्रास देणारे असे मानसिक आजारसुद्धा असतात। आणि मग आध्यात्मिक आजार की काही लोक जे आहेत ते देवाला घाबरत नाहीत, कोणालाही घाबरत नाहीत, म्हणजे देवावर त्याचा विश्वास नाही, माऊलीवर विश्वास नाही, आपल्या धुंदीमध्ये राहणारे आध्यात्मिक आजार अशा प्रकारचे आजार असतात। काही कुटुंब आजारी असतात, कुटुंबामध्ये झगडे आहेत, मारामाऱ्या आहेत, शांती नाही, प्रेम नाही, कोणकोणाशी बोलत नाही, एकमेकाला शिव्या देणं, एकमेकांना टोमणे देणे, एकमेक बाजूला जाताना थुंकी टाकणे, अशा अनेक प्रकारचे गोष्टी तिथे घडतात, माणसंच करतात, संपूर्ण कुटुंब जणू काही आजारी असतो। समाजसुद्धा आजारी असते, कारण समाजामध्ये अनेक असे ग्रुप असतात, हा माझा ग्रुप, हा माझी संघटना, आणि मग त्याच्यामध्ये राजकारण, गजकारण अशा प्रकारे गोष्टी घडलेल्या असतात। एकमेक एकमेकांना खेचण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपण म्हणतो हा गाव आजारी आहे, हा समाज आजारी आहे, हे पॅरिश आजारी आहे। म्हणजे हा आजार अनेक प्रकारचा आजार, माणसाचा आजार, कुटुंबामध्ये कुटुंब आजारी असते आणि समाजसुद्धा आजारी असतो। आणि यासाठी कोणाची तरी गरज असते, कोणीतरी मध्यस्थी करायची असते। शारीरिक आजार दूर करण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो, डॉक्टराकडे जातो, मानसिक आजार दूर करण्यासाठी आपण काही लोक डॉक्टरकडे जातात, खरोखर ते मानसिक आजार असतो। काही लोकांना मार्गदर्शनाची गरज असते, प्रवचनाची गरज असते की त्याद्वारे बाबा याचं डोकं ठिकठिकाणावर येईल। आणि आध्यात्मिक जो आजार असतो त्यासाठी काही लोक त्याला मध्यस्थी करतात, रिट्रीटला पाठवतात, प्रार्थनेला पाठवतात, मग कोणीतरी मध्यस्थी करावी आणि त्यानंतर तो आजार बरा होत असतो।
प्रिय बंधु भगिनो, आज की वाचन आपल्याला ते दाखवतात की आजारी पहिल्या वाचनामध्ये पण आपण बघितलेला आहे, सुवर्तमानामध्ये बघितलेला आहे की आजारी आहेत। नमन हा महारोगी, नमन हा महारोगी तो राजा होता, पण तो महारोग्याने भरलेला होता, त्याच्या अंगावर कोड़ा झालं होतं, पण सहसा कोणाला दिसलं नाही, त्याला कोणी बाहेर फेकलं नाही, तो दूर उभा राहिला नाही। कदाचित राजा असल्या कारणाने चांगले कपडे वर घालून आपला कात्रीला झालेला आजार त्यांनी झाकून ठेवला असेल, पण त्याला ती खंत होती आणि म्हणून तो प्रयत्न करत होता। आणि कोणीतरी सांगितलं एलिशा हा देव माणूस आहे, त्याच्याकडे जाऊया, तो गेला नाही, विश्वास नाही माझा त्याच्यावर, तो काय मला बरा करणार। पण कोणीतरी सांगितलं बाबा जा तरी, मग त्यांनी त्याला विनंती केली आणि त्यांनी मार्गदर्शन केलं, जा यार्दन नदीमध्ये आणि सात वेळा बुचकळ्या मार, बघ तू बरा होशील। आणि तो बरा झाला आणि बरा झाल्यानंतर त्या माणसाचे आभार मानण्यासाठी की मी कपडे घालून फिरत होतो, माझा आजार मी झाकून ठेवलेला होता, लाज वाटवती ती मला, पण मला बरं केलेलं आहे एलिशियाने, मला बरं केलेलं आहे। आणि मग तुझे जातो आणि त्याला सांगतो काय पाहिजे ते बोल, तुला मला तुझे आभार मानायचे आहेत। तो काही घेत नाही, तिथून तो माती उचलून आणतो, पण तो देवाचे आभार मानतो, त्या एलिशियाचे आभार मानतो, कृतज्ञ बनतो। आणि पुढे आपण बघणार आहोत की आजच्या शुभवर्तमानामध्ये, के 10 कुष्ठरोगी, आणि कुष्ठरोगी म्हणजे हाताची बोटं सडलेली, पायाची बोटं गेलेली, अशा प्रकारची विद्रूप चेहरा दिसलेली माणसं, लोक तर जाऊ देच पण घरातल्या लोकांनासुद्धा न आवडणारी, मग कुठेतरी आपण त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करतो। आज त्यांची परिस्थिती खूप चांगली आहे, त्याला कुठेतरी ठेवलं जातं, सेवा करतात, पण त्यावेळेला अशी लोकं कुठेतरी लांब फेकली जायची, कुठे देऊळ नाही, देवधर्म नाही, याजक त्यांना स्वीकारायचे नाहीत, बाजारामध्ये ते जाऊ शकत नव्हते, कुठेतरी जायचं असलं तर आवाज करत जायचं, काहीतरी वाजवत जायचं, सांगायचं की आम्ही आलेलो आहोत, आम्ही कुष्ठरोगी आलेलो आहोत, आणि त्याकडे ते पापी आहेत या दृष्टीनेसुद्धा पाहिलं जात होतं। आणि अशी लोकं येशूकडे आली आणि येशूने त्यांना सांगितलं याजकांना जाऊन सांगा, यामध्ये त्यांनी त्यांचा विश्वास पण पाहिला आणि स्वतःची शक्ती पण दाखवली, याजकाकडे जाऊन दाखवा आणि रस्त्यावरच ती सगळी बरी झाली। आणि त्यातला फक्त एकच आला, तो सुद्धा शमरोनी, परराष्ट्रीय, देवा ख्रिस्ताचे आभार मानण्यासाठी आला। आणि ख्रिस्त त्यांना म्हणतो की 10 बरे झाले होते, फक्त एकच आला, फक्त एकच आला। ख्रिस्ताला थोडं वाईट वाटलं, पण ख्रिस्ताने त्यांना बरं केलं। पण ही 10 लोकं जी बरं झाली, त्यांना ख्रिस्ताला बरं करण्याच्या अगोदर ख्रिस्ताने सांगितलं याजकांना जाऊन सांगा, म्हणजे त्याद्वारे आपलं कळतं की त्यांना देवधर्म पाळण्यासाठी किंवा जे याजक होते, पुजारी होते, त्या लोकांनीसुद्धा त्यांना बाहेर काढलं होतं। ख्रिस्ताने सांगितलं आता तुम्ही मोकळे झालेले आहात, शुद्ध झालेले आहेत, तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही जाऊ शकता। आणि प्रिय बंधू भगिनींनो, त्यांना बरं केलं, आभार मानण्यासाठी फक्त एकच आला। आजचा संदेश जो आहे तो संदेश म्हणजे आपण जे आजारी आहोत, कोणीतरी मध्यस्थी करावी। देव डायरेक्ट येत नाही, पण मध्यस्थी करणारे आहेत। प्रभू येशू ख्रिस्त हा जो देवाने दिलेला मोठी देणगी, देवाने दिलेली मोठी देणगी देवपुत्र, तो आला, त्याने अनेक लोकांना बरं केलं, त्याच्या मध्यस्थीने ही 10 कुष्ठरोगी बरे झाले। एलिशा देव माणूस
तो देवाचा माणूस त्याच्या मध्यस्थीने तो नामन बरा झाला। पवित्र मरिया ही देव नाही पण ही आपली मध्यस्थी करणारी आहे, सहाय्य करणारी आहे, आपल्या सुखा दुखात आजारात ती आपल्यासाठी मध्यस्थी करते आणि म्हणूनच आपण तिच्याकडे जात असतो। ती आपल्या मध्यस्थी करते आणि तिच्याद्वारे अनेक लोक बरे होत असतात आणि हाज आपल्याला संदेश आहे। अनेक लोक आजारी आहेत, शारीरिक आजारी आहेत, मानसिक आजारी आहेत, अनेक प्रकारचे आजार त्यांना झालेले आहेत। आपण सर्व जे आहोत आपल्याला ती शक्ती दिलेली आहे, आपण सुद्धा मध्यस्थी करायची असते। कोणासाठी? तर अशा लोकांसाठी जे आजारी आहेत, दुखी कष्टी आहेत, त्यांना आपण भेटी देऊ शकतो, त्यांचं सांत्वन करू शकतो। काही मानसिक आजारी आहेत, त्यांना आपण वेगळ्या भाषेत म्हणतो चक्रम आहेत, तर त्यांना काहीतरी सांगून, देवधर्माविषयी सांगून, काहीतरी सांगून त्यांचं डोकं ठिकाणावर आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण ते सुद्धा आपलं कर्तव्य आहे, आपल्याद्वारेच देव त्यांना बरं करू शकतो। जे देवधर्म सोडून गेलेले आहेत त्यांनासुद्धा आपण जवळ आणू शकतो। म्हणजे हे कार्य, हे आपलं कार्य आहे, आपल्या सर्वांचं कार्य आहे। आणि आज आपली जे वाचनं आहेत तो आपल्याला तोच संदेश देत आहे की पहिल्या प्रथम आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्या प्रभू परमेश्वराकडे विनंती केली पाहिजे आणि आपल्या मध्यस्थीद्वारे आपले सर्व आजार बरे होतात। त्याही पलीकडे जाऊन ख्रिस्ताने सांगितलं की 10 बरे केले आणि फक्त एकच आला। ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आपण आभार मानले पाहिजे, कृतज्ञता दाखवली पाहिजे, कृतज्ञ न होता कृतज्ञता दाखवली पाहिजे की देवाने आपल्याला इतकं दिलेलं आहे। या सर्व गोष्टीबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजेत। आज आपल्या माऊलीचा विषय घेतलेला आहे की पवित्र मरिया ही आपला मदत करते सक्रिय भाग घेण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी। आणि कानागावी पाण्याचा द्राक्षरस केला ख्रिस्ताने, तिथे तिने त्या सर्वांना एकत्र आणलं। कदाचित आपण दिलेलं आहे की पवित्र मरियेने ख्रिस्ताला विनंती केली, मध्यस्थ केली, कदाचित तिने काही स्त्रियांनासुद्धा घेऊन आली असेल की ख्रिस्ताला विनंती करण्यासाठी लग्न आहे, द्राक्षरस संपलेलं आहे, परंपरा आहे द्राक्षरस वाटण्याची, संपूर्ण परिस्थिती बिघडलेली आहे, जणू काही आजारी पडलेले आहेत आणि त्यामध्ये ती एकत्र येते आणि विनंती करते। प्रिय बंधू भगिनी, शेवटी आपण सतत आभार मानत राहिलं पाहिजे। ज्या लोकांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याची आपण आठवण ठेवली पाहिजे आणि त्यांनी जसे आपल्यावर उपकार केलेले आहेत असेच उपकार आपण इतरांवरसुद्धा केलं पाहिजे। मी एक सुंदर गोष्ट वाचली होती की एक मुलगी होती, ती ब्लाइंड होती, आंधळी होती, आणि त्यामुळे शी यूज टू हेट एव्हरीवन, सगळ्यांना ती तुच्छ मानायची, सगळ्याविषयी त्यांच्या मनामध्ये राग, कोणाशी बोलायची नाही, पण ती एकाच व्यक्तीबरोबर बोलायची, तिचा बॉयफ्रेंड होता, तिचा आवडता एक माणूस होता, मुलगा होता, फक्त त्याच्याशीच ती बोलायची, तिला तो दिसायचं नाही पण त्याच्याशी ती बोलायची। आणि एक दिवशी तिला सांगितलं त्या पोराने, जर तुला डोळे दिले तर तू काय करशील, तू माझ्याशी लग्न करशील का? आणि त्या पोरगी म्हणते, मला जर दिसायला लागलं तर मी तुझ्याशी लग्न करीन। आणि त्यानंतर कोणीतरी तिला डोनेशन देतो आणि ती बरी होते। मग तिला दिसायला लागते, खुश होते, आनंदी होते, पण तिला नंतर कळतं की तिचा जो बॉयफ्रेंड, ज्या मुलावर तिचं प्रेम होतं, तो आंधळा होता। म्हणजे आंधळा म्हणजे तिथे जणू काही डोळे शिवलेले होते, त्याला दिसत नव्हतं। आणि तेव्हा तो मुलगा तिला म्हणतो की तू माझ्यावर आता प्रेम करत होतीच, माझ्याशी लग्न करशील का? आणि ती म्हणते, नंतर तिने नकार दिला, तुझ्याशी मी लग्न करू शकत नाही। तो मुलगा काहीच बोला नाही, तो नाराज झाला। आणि तो जात असताना तिने त्यांनी सांगितलं
त्याने सांगितलं की जे तुझे डोळे आहेत ज्या डोळ्याने तुला दिसते ते डोळे पहिले माझे होते आता तुझे झालेले आहेत। म्हणजे त्या मुलाने तिला दिसावं म्हणून स्वतःचे डोळे डोनेट केलं होतं आणि त्या पोरीने प्रॉमिस केलं होतं की तुझ्याशी मी लग्न करीन, पण तिने नकार दिला। पण त्या पोराने जो शब्द वापरले ते फार सुंदर, की ज्या डोळ्याने तुला दिसते ते डोळे पहिले माझे होते आता तुझे झालेले आहेत। परमेश्वर पिता, देव पिता, प्रभू ख्रिस्त आपल्याला दिसावं म्हणून तो स्वतःचे डोळे आपल्याला देत असतो। पवित्र मरिया आपल्यासाठी तीच मध्यस्थी करते की ही माझी लेकरं आहेत, हे माझे भाऊ बहिणी आहेत। आपल्या सर्वांसाठी ती मध्यस्थी करते की आपल्या चांगली दृष्टी प्राप्त व्हावी, आपल्या सगळं चांगलं दिसावं। डोळे असून आपण आंधळ आहोत, चांगलं दिसावं म्हणून ती जणू काय तिचे डोळे आपल्याला देत असते की ज्याद्वारे आपण आपल्याला चढू दिसावं। प्रिय बंधुभगिनो, परमेश्वरानं आपल्याला खूप दिलेलं आहे, त्याची पहिल्या प्रथम आठवण केली पाहिजे। मग ती जर आठवण केली आणि त्याचे जर आभार मानले तर आपलं जीवन किती सुंदर आणि पवित्र होईल। आज आपण पवित्र मरियेकडे मध्यस्थी करूया की तू सतत आम्हाला मदत कर, सहकार्य करण्यासाठी, सक्रिय भाग घेण्यासाठी। चर्चमध्ये असू दे, गावामध्ये असू दे, कुठेही असू दे, आम्ही एकत्र यावं, एकमेकावर प्रेम करावं आणि आमच्या सर्व एकत्र येण्याने काहीतरी चांगलं निष्पन्न होईल ही भावना आमच्या मध्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया। आमेन। आपण उभे राहून आपला विश्वास प्रकट करूया। स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे। असा कुलदायक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे। तर पवित्र आत्मा जगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलातच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो दो लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठला, स्वर्गांत चढला आणि सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजव्या हाताकडे बसला आहे। तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल। पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, दयाचे पुनरुत्थान, अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे। आमेन। विश्वासू लोकांच्या प्रार्थना। प्रिय बंधू भगिनो, सप्रवासात्मक ख्रिस्त सभेचे नेतृत्व करण्यासाठी परमेश्वर आपणास पाचारण करीत आहे। पवित्र मरेने देवाच्या योजनेला प्राधान्य देऊन ती पूर्णत्वास नेण्यासाठी ती सहप्रवासी बनली, त्याच मातेच्या मदतीने आपण आपल्या विनंत्या परमेश्वर पित्याकडे सादर करूया। आपलं उत्तर आहे, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। सर्वांनी हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। ख्रिस्त सभेची मनोभावे सेवा करणारे आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरु व व्रतस्थ ह्यांनी एकमताने श्रद्धावंताबरोबर कार्यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रभूची कृपा व प्रेरणा त्यांना लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना आहे। आपल्या देशाचे राजकीय, धार्मिक व सामाजिक नेते मंडळी या सर्वांनी देशाच्या व धर्माच्या हितासाठी सक्रिय सहभाग दाखवून एकत्रितपणे कार्य करून गरीब व गरजवंत लोकांच्या हक्कासाठी लढण्यास त्यांना प्रभूची कृपा व प्रेरणा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। पवित्र मरिया, आपणा सर्वांस सक्रिय सहभाग घेऊन एकत्रितपणे कार्य करण्यासाठी आमंत्रण करीत आहे। प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपण सुद्धा ख्रिस्त सभेची सेवा करण्यास एकत्रितपणे सहाय्य करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। फातिमा माता इरमित्री तीर्थमंदिराचे जे काही संकल्प, उपक्रम व योजना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी सहप्रवासात्मक एकजुटीने पुढे येऊन त्या पूर्ण करण्यास प्रभूची कृपाशक्ती आपणा सर्वांना लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। आज अनेक युवक, युवती, वाईक
व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्या सर्वांच्या जीवनात परिवर्तन घडून येऊन त्या सर्वांना संत पेत्राप्रमाणे येशूच्या हाकेला खऱ्या अंतकरणाने प्रतिसाद द्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना आहे। आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया। ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करीतो। आमेन। सेवे तर्पी धरे हे प्रभु हे प्रभु दान स्वीकारुंगे हे प्रभु बंधू भगिनीं आपल्यातून अर्पण केलेले बलिदान सर्व समर्थपित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामध्ये त्याच्या नावाचे गुणगान व गौरवण आपल्या त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो। हे प्रभो, श्रद्धेने व भक्तीने आम्ही तुला ही दान व या प्रार्थना अर्पण करीत आहोत, याचा स्वीकार कर। ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो। आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लावले आहे। प्रभु आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया। ते योग्य व रास्त आहे। हे पैठे पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, योग्य व आनंददायक आहे। आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत। पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त, याची ती कुमारी माता बनली। त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारांतील दूतांचे गायन उंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या खंड गुणगान गातो। जय जयकार करावो प्रभुचा, जय जयकार करा, जय जयकार करावो प्रभुचा, जय जयकार करा। स्वर्ग आणि पृथ्वी तुझा वैभवे अखंड भरली आहे, परम स्वर्गास जय
जय जयकार परम स्वर्गस्थ जय जयकार जय जयकार कराहो प्रभुचा जय जयकार करा जय जयकार कराहो प्रभुचा जय जयकार करा। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस। हे दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। हे दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो। स्वेच्छेने स्वीकारलेलं आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा म्हणजे रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्यांचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वाहत आनंददायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे मी सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेच्या आठवण कर। आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु ऑजवल कार्डिनल ग्रेशियस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरत्तर वाढ कर। मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती जोसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो। आमेन। परमेश्वर बाप या नावाने हाक मारायला परमेश्वरने आम्हाला शिकविले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मात पडू नकोस पण वाईटांपासून आम्हाला सोडो। हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्यात आणणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाच देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतली शांती वैक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। आमेन। प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। आपण एकमेकास मोठ्या प्रेमाने शांतीवंदन देऊया। जगाची पापे करिसी हरण, हे इश्को क्रातु अति पावन, आमादे प्रभु तुझा कृपेचे दयादान, जग
युगाची पापे करिशी हरण हे इसको क्रातु अति पावन आमादे प्रभो तुझा कृपे जे दयादान जगाची पापे करिशी हरण हे इसको क्रातु अति पावन आमादे प्रभो तुझा शांति चे वरदान आमादे प्रभो तुझा शांति चे वरदान। जगाची पापी दूर करणारे हे परमेश्वराचे कृपा आहे, याच्या भोजनात जमलेले आपण सर्वजण धन्य। हे प्रभु तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन। ख्रिस्ताचे शरीर रक्त सध्याचे पाहिजे। आपण गाऊया जीवनाचा घडा। जीवनाचा घडा ठेविला उलटा, जीवनाचं पाणी राहीनारे, जीवनाचं पाणी राहीनारे, राहीनारे, राहीनारे। जीवनाचा घडा ठेविला उलटा, जीवनाचं पाणी राहीनारे, जीवनाचं पाणी राहीनारे, राहीनारे, राहीनारे। किती यत्न तुवा केला माझा देवा, परी तुझी माया वेरिली, परी तुझी माया रुदेची घटका मिटली, किती ठोकीता तो मी नाव घडली, किती ठोकीता तो मी नाव घडली, मी नाव घडली, मी नाव घडली। जीवनाचा घडा ठेविला उलटा, जीवनाचं पाणी राहीनारे, जीवनाचं पाणी राहीनारे, राहीनारे, राहीनारे। जीवनाचा घडा ठेविला उलटा, जीवनाचं पाणी राहीनारे, जीवनाचं पाणी राहीनारे, राहीनारे, राहीनारे। रुदीचा तो राजा नच मी जाणीला, प्रेमाचा पुकार दूर मी सारिला, प्रेमाचा पुकार दूर मी सारिला, दूर मी सारिला, दूर मी सारिला।
देवाता बुडालो मी पार तुझा सामर्थ्याने मजाता तार तुझा सामर्थ्याने मजाता तार मजाता तार मजाता तार जीवनाचा घडा ठेवीला उलटा जीवनाचं पाणी राहिणारे जीवनाचं पाणी राहिणारे 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 जीवनाचा घडा ठेवीला उलटा जीवनाचं पाणी राहिणारे जीवनाचं पाणी रे राहे नारे राहे नारे किती यज्ञ तुवा केला माझा देवा परी तुझी माया अवेरिली परी तुझी माया अवेरिली 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 कवाडे घटगा मिटिली किती ठोकीता तो मीनऊ घडिली किती ठोकीता तो मीनऊ घडिली मीनऊ घडिली मीनऊ घडिली जीवनाचा घडा ठेवीला उलटा जीवनाचं पाणी राहिणारे जीवनाचं पाणी राहिणारे 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 जीवनाचा घडा ठेवीला उलटा जीवनाचं पाणी राहिणारे जीवनाचं पाणी आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आपण प्रार्थना करूया. शेवटचा आशीर्वाद. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाच आशीर्वाद देऊ. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या प्रेमात तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. फातिमा मातेचं नवे ना. हे पवित्र मरिये, पवित्र मरिये, देवाचे आणि आम्हा मानवाचे आई, देवाचे आणि आम्हा मानवांचे आई, तू धन्य आहेस, तू धन्य आहेस, तुझा विश्वास आणि नम्रतेमुळे, तुझा विश्वास आणि नम्रतेमुळे, तू महान झालीस, तू महान झालीस, देवपुत्राला जन्म देऊन, देवपुत्राला जन्म देऊन, तू स्वर्ग आणि पृथ्वीचे नाते जवळचे केलेस, तू स्वर्ग आणि पृथ्वीचे नाते जवळचे केलेस, तारण कार्यातील तुझा वाटा मोठा आहे, तारण कार्यातील तुझा वाटा मोठा आहे, फातिमा गावी तीन मुलांना, फातिमा गावी तीन मुलांना दर्शन देण्याची तू कृपा केलीस, दर्शन देण्याची तू कृपा केलीस, तुझ्या निष्कलंक हृदयाची, तुझ्या निष्कलंक हृदयाची भक्ती करून, भक्ती करून, प्रार्थना त्याग व प्रायचित्ताने, प्रार्थना त्याग व प्रायचित्ताने ह्या पृथ्वीवर, ह्या पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्याचा, शांतता प्रस्थापित करण्याचा व अनंत काळचे जीवन, व अनंत काळचे जीवन मिळविण्याचा मार्ग, मिळवण्याचा मार्ग तू आम्हास त्या तीन मुलांद्वारे दाखवलास, तू आम्हास त्या तीन मुलांद्वारे दाखवलास. प्रार्थनेची विशेष करून रोजरीची, प्रार्थनेची विशेष करून रोजरीची खरी आवड आमच्या हृदयात उत्पन्न कर, खरी आवड आमच्या हृदयात उत्पन्न कर. आमच्या पापांबद्दल, आमच्या पापाबद्दल आम्ही योग्य प्रायचित्त करावे, आम्ही योग्य प्रायचित्त करावे म्हणून आमच्यासाठी, म्हणून आमच्यासाठी तुझ्या पुत्राकडे कृपा माग, तुझ्या पुत्राकडे कृपा माग. आमच्या प्रत्येक कुटुंबाला, आमच्या प्रत्येक कुटुंबाला
प्रेमाच्या व श्रद्धेच्या बंधनाने एकत्र ठेव. प्रेमाच्या व श्रद्धेच्या बंधनाने एकत्र ठेव. अडीअडचणीत एकमेकांना मदत करण्यास आम्हाला शक्ती दे. मदत करण्यास आम्हाला शक्ती दे. लहान थोरांना तुझ्या मायेच्या छायेखाली सुरक्षित ठेव. देऊळ मातेच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आमचे जीवन जगावे. आमच्या आदर्श जीवनाद्वारे तुझ्या पुत्राची ओळख या जगाला करून द्यावी. स्वर्गराज्यातील अनंतकालच्या जीवनास आम्ही लायक व्हावे. म्हणून आम्हाला कृपा मिळवून दे. आमच्यातील सर्व मरण पावलेल्यांना शांती दे. व आम्हालाही चांगल्या मरणाचा अनुभव येऊ दे. आमेन. आमेन. आपल्या वैयक्तिक गरजा प्रभूचरणी फातिमा मातेद्वारे ठेवूया. हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा बापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा बापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा बापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. तसा पारंभ तसा आता आणि सदा सर्व काळ. हे मरिये प्रिय माते, तू तले सोख जाळाव. ऐक तू आमचे नम्र मागणे, जी मागतात हे मुले तुझे. ऐक तू आमची नम्र मागणे, जी मागतात हे मुले तुझे. ओ नमन देव मातेला. ओ नमन फातिमा साहेबिनीला, बारावास्ता प्रकट झाले तीन मुले रोजार करताना. प्रेमाने कुमारे माते संकटा संरक्षण करगे. प्रेमाने कुमारी माते संकटा संरक्षण करगे. ओ नमन देव मातेला.